अनेक विषय चर्चेला येऊ शकतात, मते सॅनिटरीफाईड वेंडिंग मशीनच्या स्कॅमपासून रस्त्याचा घोटाळा असेल, आत्ता नुकतंच मी पाहिलं तर पठोन फिलिंग मशीन जे काही आणलेलं त्याचा घोटाळा आहे. हे सगळे विषय आहेत आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा घटनाबाह्य सरकार असेल ह्याबद्दल चर्चा होईलच आणि त्याच्यावर अजून एक पत्रकार परिषद आणि अनेक घेत राहू आपण. सरकार नवीन स्थापन होईपर्यंत आणि एक न्यायाचं सरकार येईपर्यंत हे विषय आपण घेत राहू, लढत राहू. पण आज एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. आपल्या माध्यमातून मला मुंबईकरांपर्यंत हा विषय न्यायचा आहे, आजूबाजूची जी शहरं आहेत MMR रिजनमध्ये त्यांच्यापर्यंत हा विषय न्यायचा आहे आणि खास करून या घटनाबाह्य सरकारपर्यंत हा विषय न्यायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की साधारण मागच्या नोव्हेंबरमध्ये मी आपल्या माध्यमातूनच सगळीकडे वाचलं होतं की मुंबईचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे दोन्ही MMRDA हस्तांतरित करून दिलेले आहेत BMCकडे. मुंबई महानगरपालिकेकडे आता जबाबदारी दिलेली आहे की ह्या दोन्ही प्रमुख रस्त्यांचं अपकीप, मेंटेनन्स, डागडुजी असेल, रिपेअर वर्क असेल, जे काय असेल, रंगरंगोटी असेल, लाईट्सचं मेंटेनन्स असेल, म्हणजे ते घाणेरडे लाईट्स नाही आहेत तर तो वेगळा घोटाळा आहे, पण स्ट्रीट लाईट्स हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या आता खर्चातून होणार आहे किंवा होत असेल. मग हे जर होत असेल, जर मुंबईकरांच्या करातून, मुंबईकरांच्या पैशातून, मुंबईकर जे सगळा कर मुंबई महानगरपालिकेला देतात, स्ट्रीट टॅक्स असेल, इतर सगळे टॅक्स असतील, त्याच्यामधून जर ह्या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स होत असेल, अपकीप होत असेल, मग अजूनही तिथे जे माझ्या माहितीप्रमाणे टोल नाका आहे तो सगळा पैसा MSRDCसाठी जातो आहे का? तिकडचे जे होल्डिंग्स आहेत ह्या दोन्ही रस्त्यांवरचे, ह्याचा सगळा पैसा, ह्याचा सगळा रेव्हेन्यू हा MSRDCकडे का जातो आहे? खरं जर पाहिलं गेलं तर अनेक वर्ष हा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता. अनेक माझी म्युन्सिपल कमिशनरशी माझी जी चर्चा झाली आणि आमच्या सरकारच्या काळात देखील एक जो थोडा चर्चेचा विषय होता तो म्हणजे हे जर दोन रस्ते हस्तांतरित केले मुंबई महानगरपालिकेला तर टोल नाका असेल किंवा जे ॲडव्हर्टायझिंगचे होल्डिंग्स आहेत ते देखील मुंबई महानगरपालिकेला हा सगळा रेव्हेन्यू जाणं गरजेचं आहे. जर आपण इन प्रिन्सिपल पाहिलं, जर माझी माहिती खरी असेल आणि ती खरी आहे, MSRDC अजूनही ह्या रस्त्यांवर टोल घेत आहे जिथे मुंबईकरांचा पैसा आता वापरला जातो आहे मेंटेनन्स आणि अपकीपसाठी. मग मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? मुंबईकरांचं जर आपण पाहिलं तर कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्ती कर हा मुंबईकर देत असतो, केंद्रात असेल, राज्यात असेल, एवढं सगळं जर आपण पाहिलं तर मुंबईला पिळून काढलेलं आहे. खरं तर रस्त्यांची परिस्थिती आणि मुंबईत जर BSTची आत्ता परिस्थिती पाहिली तर एकदमच बेकार झालेली आहे. मुंबई गोवा जो हायवे आहे, मी काल परवाकडे पण विषय घेतला की रायगडचा पालकमंत्री कोण होणार ह्याच्यावरनं खूप भांडणं चालली आहेत, प्रार्थना चालल्या आहेत, पूजा चालल्या आहेत, सगळे जे काही चाललं असेल चालू असेल, पण गेले 7 की 8 वर्ष जी NHAI आहे, मला वाटतं 1500-2000 किलोमीटर एका दिवसात किंवा एका तासात रस्ते बनवत असेल, मुंबई गोवा हायवे पूर्ण करू शकलेली नाही. तसंच मुंबई नाशिक हायवे जर आपण पाहाल तर तेवढाच खराब झालेला आहे, तेवढाच बेकार झालेला आहे, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, चंद्रासारखं दिसायला लागलेलं आहे, पण तिथे देखील दुरुस्ती नाही. आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहिली तर BSTचे पण जर आपण पाहत असाल हाल जे झालेले आहेत, खरं म्हटलं तर कुठे ना कुठेतरी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष देणं गरजेचं होतं, बैठका घेणं गरजेचं होतं, प्रश्न सोडवायचा कसा, ह्याच्यातून मार्ग काढायचा कसा, ह्याच्यावर विचार करणं गरजेचं होतं, पण दिल्लीश्वराच्या वाऱ्या चालू आहेत म्हणून त्यांना काही वेळ नसेल. पण आजचा जो मुख्य विषय आहे हा या दोन महत्त्वाच्या रस्त्यांचा आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि म्हणून मी कालच पत्र लिहिलेलं, ईमेलद्वारे पाठवले मुंबई महानगरपालिकेला, आणि आज जे प्रशासक आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यात दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यांच्या अपकीपसाठी जे आम्ही कर भरतो आहे मुंबईकर म्हणून, ते जर मान्य असेल तर टोल नाका हा त्वरित रद्द व्हावा. त्यांनी घटनाबाह्य सरकारशी, खोके सरकारशी बोलून, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर मित्र असतील या खोके सरकारचे, त्यांच्याशी वन टाईम सेटलमेंट करावा, पण मुंबई महानगरपालिकेचा पैसा न देता. कालच्या RTA जर आपण पाहिलं असेल तर ती RTA जगासमोर आली, आपल्यासमोर देखील आली, MSRDCला 2000 कोटी दिलेत मुंबई महानगरपालिकेने. का दिले आहेत, कशासाठी दिले आहेत अजून कुठेही स्पष्ट झालं नाही आहे, पण असं सगळं जर असेल प्रकार तर मग वन टाईम सेटलमेंट करून हे टोल बंद व्हावेत, कारण मुंबईकरांना त्रास होतो आणि लाखो लोक जे मुंबईत दररोज काम करायला येतात, नोकऱ्यांवर जायला येतात, त्यांना देखील त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलेली आहे, पुन्हा एकदा खोके सरकारला लिहून, जे काही होर्डिंग्स आता तर अजून वाढत चालले, ते LED वगैरे डोळ्याला अनेक लोकांचे त्रास होतो, चालवता येत नाही गाड्या, तरी देखील जे काही होर्डिंग्स, हा संपूर्ण रेव्हेन्यू हा मुंबई महानगरपालिकेला आलं पाहिजे. MSRDCचं मुंबईमध्ये त्या रस्त्यांवर काडी मात्र काम नाही, तिथे त्यांनी टोल कलेक्ट करू नये. मुळात काय असतं माहिती आहे का तुम्हाला, की
समजा तुम्ही मला 10 फोन करताय आणि मी तुमचे फोन उचलले नाही, आणि जेव्हा मला वाटतं की मी तुम्हाला फोन करावा, तेव्हा माझ्या मनात ही शंका येते की बाबा यांनी मला 10 फोन केले, मी याचे उचलले नाही, आता मी केलं 10 उचलेल का? त्यामुळे फोन न उचलण्याची ज्यांना सवय आहे त्यांनाच अशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात. एरवी मला वाटत नाही कोणाला प्रश्न असे पडत असतील. टोलच्या मुद्द्यावरून मनसे नेहमी आक्रमक असते, पण मात्र आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की जर आमची सरकार आली सत्तेत तर आम्ही टोल बंदी करू. असं आहे, 2014 पण ते म्हणाले होते की आम्ही सत्तेत आल्यावर टोल बंद करू. 2014 पण भाजप बरोबर सत्तेत होते, यांच्याकडनं काय टोल बंद झाला नाही, उलट वाढले. 2019 तर यांचा मुख्यमंत्री होता तरी यांनी टोल बंद केला नाही, त्यामुळे पुन्हा सत्तेत येऊन टोल बंद करतील हा काय विषय खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही, आणि मला वाटतं जनताही घेणार नाही. सर, कुठे ना कुठे तरी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली होती दादरमध्ये की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, याकडे तुम्ही कसं बघतो? आणि आता फोनचा पण एक विषय आलाय. बघा, मी तुम्हाला सांगू का, मी एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे. राजसाहेब ठरवतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण,